हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुशाली आहे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आपण गणपती स्पेशल बघत आहोत आणि गणपती भाग 3 आपण गणपतीसाठी नैवेद्य बघणार आहोत. तर तुम्हाला तर माहीत आहे बापाला मोदक खूप आवडतात आणि ह्या मोदकासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं. तर इथं मी 1/4 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. इथे मी ड्रायफ्रूटची पूड घेतलेली आहे. त्यानंतर इथं मी 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे. वेलची मी 1 चमचा साखरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर इथं कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालत आहे. तूप थोडं गरम झालं की यामध्ये जो रवा घेतला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि हलकासा या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. त्याचा जो कच्चेपणाचा फ्लेवर असतो तो निघून गेला पाहिजे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. गणपती स्पेशलमध्ये अनेक छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. इथं आपला रवा हलकासा परतून झालेला आहे तर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत डेसिकेटेड कोकोनट. डेसिकेटेड कोकोनट म्हणजे जे सुकं खोबरं असतं त्याचा वरचा काळा भाग काढून टाकायचा आणि जे खोबरं आहे ते मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं. त्यात हे डेसिकेटेड कोकोनट आपण या मिश्रणामध्ये टाकून एकसारखं व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून गेला पाहिजे. तर हे मिश्रण आपण अगदीच ब्राऊन कलरवर नेणार नाही आहोत, फक्त त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने इथं आपण 2 वाटी पाणी घेणार आहोत. हे पाणी ॲड करताना 1 वाटी पाणी घातल्यानंतर हलकंसं परतून घ्या, पुन्हा 1 वाटी पाणी घाला. अशा प्रकारे पाणी ॲड करायचं आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता जी आपण 1/4 वाटी साखर घेतलेली आहे ती यामध्ये ॲड करणार आहोत. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकसारखं परतून घ्यायचं आहे. इथे मी हे मिश्रण परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आम्ही 1 वाटी दूध घालत आहे. दूध घातल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. जो रवा आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. हलकंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी मनुके ऍड करत आहेत. हे अगदीच ऑप्शनल आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर यामध्ये मी ऍड करत आहे. जे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा हे मिश्रण एकसारखं परतून घ्यायचं आहे. हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. रवा जो आहे तो अगदी छान असा फुलला पाहिजे. थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा वरून तूप ॲड करत आहे. इथं जे मी तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता. त्यानंतर मी 5 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेतली. इथं मी थोडासा पाण्यामध्ये फूड कलर टाकून ॲड करत आहे. फूड कलर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा स्टिक केलात तरीही चालेल. अगदी थोडासा इथं मी फूड कलर वापरला आहे त्याला छान असा कलर येण्यासाठी आणि व्यवस्थित हा आपल्याला जो रवा आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता आपला रवा छान असा शिजलेला आहे. ही मोदकांची रेसिपी अगदी सोपी आहे, सहज कोणीही बनवू शकतं. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर इथं मी हा जे रवा होता तो थंड करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि हा मोदकांचा साचा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो आहे तो वापरू शकता. त्यानंतर मी थोडंसं याला तूप लावून घेतलं आणि जो मनुका आहे तो आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि जे मिश्रण केलेलं आहे ते या साच्यामध्ये भरायचं आहे. जितकं त्यामध्ये बसेल तितकं भरून घ्यायचं आहे. त्यानंतर हा साचा या प्रकारे बंद करून घ्यायचा आहे आणि जे मिश्रण बाहेर आलेलं आहे ते काढून द्यायचं आहे आणि व्यवस्थित खालच्या साईडला ते प्रेस करून द्यायचं आहे. त्यानंतर हा साचा ओपन करायचा. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा मोदक इथं बनवून तयार होतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो. तर तुम्ही असे छोटे छोटे मोदक या प्रकारे बनवू शकता.
गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला बरेच जण येत असतात, तर अशा प्रकारचे मोदक तुम्ही प्रसादाला ठेवू शकता। खूप छान असे हे छोटे छोटे मोदक बनवून तयार होतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात। तर याच प्रकारे सर्व मोदक इथे मी बनवून घेते। खूप छान हे मोदक दिसायलाही आणि छोटे छोटे प्रसादालाही तुम्ही बनवू शकता। आजचा हा मोदकांचा नैवेद्य तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर म्हणजे इथं बघू शकता किती छान हे मोदक दिसत आहेत। आय होप की तुम्हाला आजचा हा मोदकांचा व्हिडिओ आवडला असेल। तर भेटू पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदात रहा।